नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुजाज किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत उन्हाळी स्पेशल मठ्ठा कसा बनवायचा ते। मठ्ठा बनवण्याकरताचे साहित्य आता आपण पाहूया। इथे मी ताक घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिंग घेतलेले आहे, चवीपुरते मीठ घेतलेले आहे, जिरापूड घेतलेली आहे, आले मी इथे थोडेसे खिसून घेतलेले आहे, एक मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे आणि चवीपुरती मी साखर घेतलेली आहे। चला तर मग आता आपण वळूयात कृतीकडे। सो फ्रेंड्स, इथे आपण ताक घेतलेले आहे। ताकामध्ये आता मी एक एक इन्ग्रेडियंट्स ऍड करत जाणार आहे। सर्वप्रथम मी येथे ऍड करत आहे हिंग। हिंग मी येथे अगदी चिमूटभर वापरलेली आहे। मठ्ठ्याला थोडासा स्पायसी फ्लेवर येण्यासाठी मी येथे मिरच्या ऍड करत आहे। जिरापूड ऍड करत आहे। आले ऍड करत आहे। आले मी येथे खिसून घेतलेले आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही येथे आल्याचा रस काढून देखील वापरू शकता। कोथिंबीर ऍड करत आहे। आता यामध्ये मी थोडीशी साखर ऍड करत आहे आणि चवीपुरते मीठ ऍड करत आहे। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। नॉर्मली उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास अधिकाधिक लोकांना होतो, त्यावेळेस मठ्ठा हा भरपूर गुणकारी ठरतो। तसेच मठ्ठ्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते। सो असे भरपूर फायदे आहेत मठ्ठ्याचे। तुम्ही देखील मठ्ठ्याचा वापर उन्हाळ्यात तुमच्या जेवणात नक्की करा, जेणेकरून तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होईल। सो फ्रेंड्स, आपला मठ्ठा इथे रेडी आहे। सो आता मी ग्लासमध्ये आईस क्यूब ऍड करत आहे आणि मठ्ठा ग्लासमध्ये सर्व करत आहे। उन्हाळ्यातल्या बऱ्याच लग्नांमध्ये असा हा थंडगार मठ्ठा लोक आवडीने मेनू म्हणून ठेवतात। सो फ्रेंड्स, आजची माझी थंडगार मठ्ठा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या कमेंट्सद्वारा मला नक्की कळवा। तसेच माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एक्सायटिंग रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।